जळगाव जिल्ह्यामधल्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सून विरुद्ध सासरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या समोर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे ही निवडणूक लढवण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुसरीकडे रावेर मतदारसंघामधून मवियामध्ये बिघाडीची सुद्धा शक्यता आहे. परंपरागत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसनं या मतदारसंघावरती दावा केलाय. माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील या मतदारसंघामध्ये तयारीला लागलेल्या आहेत. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. रावेर लोकसभा मतदारसंघात सून विरुद्ध सासरे सामना रंगणार. भाजपच्या खासदार रक्षा खडसेंना एकनाथ खडसे देणार आव्हान. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार एकनाथ खडसे निवडणूक रिंगणात उतरणार. रावेर मतदारसंघावर काँग्रेसचाही दावा. महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. काँग्रेसकडून माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील तयारीत. लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील रावेर मतदारसंघाकडे सगळ्यांची नजर आहे. भाजपाचे एकेकाळी निष्ठावंत मानले जाणारे आणि उत्तर महाराष्ट्रात ज्यांनी पक्ष मोठा केला ते नाथा भाऊ म्हणजेच एकनाथ खडसे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे 2019 रावेर मतदारसंघाची लोकसभा निवडणूक हा चर्चेचा विषय ठरते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या जागेवर दावा करण्यात आला असून विधान परिषदेचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादी तिकीट देण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनीही पक्षानं उमेदवारी दिली तर लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मतदारसंघात सासरे विरुद्ध सून असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झालीय. रावेरच्या विद्यमान भाजपा खासदार रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत. त्यांनी तरीही या मतदारसंघात एकनाथ खडसे समोर उभे ठाकले तर त्यांच्या विरोधात रणांगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याचं म्हटलंय. इंडियाच्या माध्यमात पक्षाने जर मला आदेश दिला तर मी ही लोकसभा लढायला तयार आहे. इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे आली आणि पक्षाने जर मला आदेश दिला तर मी ही लोकसभा लढायला तयार आहे. पण मी माझ्या बाजूने एवढंच सांगू शकते की जर तशी वेळ आली आणि भारतीय जनता पार्टीने मला माझ्या पक्षाने मला जर परत संधी दिली तर नक्कीच मी या निवडणुकीला समोर जाईल. आणि मलाही विश्वास आहे की लोक मला मतदान करतील. आज जरी आम्ही कुटुंब जरी एक असलो नक्कीच नाथाभाऊंचा मला आदरच आहे. आज ते माझे किती म्हटलं तरी आज माझे ते वडीलच आहे. पण आज जी परिस्थिती जी काही राजकारणात जी घडलेली आहे तर त्याला समोर जायची म्हणजे माझी पण तयारी आहे. रावेर मतदारसंघात 9 वेळा काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीचा असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीत वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोणी काहीही म्हटलं तरी रावेर मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार रिंगणात असेल अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. पण सातत्यानं या ठिकाणी निवडणूक हरताय काँग्रेस म्हणून राष्ट्रवादीला ही जागा द्यावी असा एक विचार पुढे आला. इंडिया आघाडीच्या बैठकीमधून याबाबत चर्चा व्हायची आहे. चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय यायचा आहे. मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी फारसा उत्सुक नाही आहे परंतु पक्षाने आदेश दिल्यास मी नाकारणारही नाही आहे. नाही ते काही म्हटले असतील तरी आमचा आग्रह राहणार आहे ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळाली पाहिजे. हा पूर्णपणे आघाडीमध्ये सुद्धा आग्रह राहील आणि आम्ही निश्चितपणे ती लढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहोत. महाविकास आघाडीत एका बाजूला हा वाद सुरू असला तरी माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांनी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रावेर मतदारसंघात त्यांच्याकडून चाचपणी करण्यात येत असून जनसंपर्कही वाढवण्यात येतोय. जागा काँग्रेसलाच मिळेल असा आशावाद उल्हास पाटील यांनाही आहे. या गोष्टीमध्ये अजिबात काही तथ्य नाही. काँग्रेसचा रावेर तालुक्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आहे. प्रत्येक गावागावामध्ये काँग्रेस ही या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांनी कितीही दावे केले तरी ही जागा काँग्रेसच लढणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाचं गणित नेमकं काय आहे तेही पाहूयात.
रावेर लोकसभा मतदार संघावर भाजपाचा वरचष्मा. गेल्या अनेक निवडणुकात भाजपाचा खासदार. मतदार संघात 5 जळगाव जिल्ह्यातील, 1 बुलढाण्यातील विधानसभा मतदार संघ. जळगावातील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर तर बुलढाण्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश. 2019 लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना 6,55,386 मत, काँग्रेसच्या उल्हास पाटील यांना 3,19,504 मत. 6 विधानसभा मतदार संघापैकी 4 मतदार संघ महायुतीकडे तर 2 मतदार संघ काँग्रेसकडे. मंत्री गिरीश महाजन यांचे मतदार संघाकडे विशेष लक्ष राहणार. रावेर मतदार संघातील ही निवडणूक सासरा विरुद्ध सून या संघर्षाने चर्चेत राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात राजकीय विश्लेषकांचं मत. ह्या मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांचा पगडा आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सलग 6 वेळा एकनाथ खडसे हे विजयी झालेले. 2019 विधानसभा मतदार निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पार्टीने डावललं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेले. आत्ता ते विधान परिषदेचे तिथे आमदार आहेत. ह्या मतदारसंघामधून एकनाथ खडसेंनी निवडणूक लढवली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानण्यात येतोय. मात्र दुसरीकडे भाजपा आणि शिंदे गटाचे या लोकसभा मतदारसंघातील आमदार खडसे यांच्या विरोधात एकटवण्याची शक्यता आहे. अशावेळी रक्षा खडसे यांचा मार्ग सुरळीत होऊ शकतो. काँग्रेसला उमेदवारी नाकारल्याचा त्या नाराजीचा फटकाही नाथाभाऊंना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ खडसेंच्या प्रतिष्ठेची होईल यात शंका नाही. एकनाथ खडसे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना या मतदारसंघातनं लोकसभेची जी निवडणूक आहे ती लढवण्याची जी आहे ती ऑफर दिलेली आहे. मात्र एक नवीन धर्मसंकट जे आहे ते आता खडसे यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे. कदाचित त्यांच्या स्नुषा आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळे 2 वेळा 2,50,000 अधिक मताधिक्याने विजयी झालेल्या रक्षा खडसे ह्या कदाचित भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांच्या समोर असतील. त्यामुळे एक मोठं भावनिक आव्हान आणि राजकीय आव्हान जे आहे ते एकनाथ खडसे यांच्या समोर असणार आहे. इंडिया म्हणजेच महाविकास आघाडीने कोणताही उमेदवार दिला किंवा एकनाथ खडसे हे जर त्या मतदारसंघात उमेदवार असतील तरी आपल्या सुरेसमोरची लढाई ही भावनिकदृष्ट्या खडसेंसाठी निश्चितच सोपी नाही. ही लढाई आणि राजकीय लढाई खडसे कसं लढतात यावर त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य जे आहे ते अवलंबून राहणार आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण काळबांडेसह गणेश सावत, न्यूज 10 महाराष्ट्र, नाशिक.